आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर या ठिकाणी एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात आहे सफाईगार या पदासाठी आहे तर आपण संपूर्ण जाहिरात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा काय सांगण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या अस्थापनेवरील सफाईगार पदाकरिता सुधारित वेतन संरचनेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार देय भत्ते वेतन श्रेणीत पात्र उमेदवाराकडून दोन पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ह्या ठिकाणी जी संख्या आहे पदसंख्या किती आहे फक्त दोन आहे दोन जागांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काय करण्यात येत आहे कार्यपदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे पुढे पहा अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रतिनोंदीकृत डाकद्वारे किंवा सिग्रेट डाकद्वारे स्पीड पोस्टद्वारे कार्यालयास दिनांक चोवीस चार रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचे आहेत तर ह्या ठिकाणी असं लक्षात येते की जेवढे त्यांनी पात्रता सांगितले पात्रता आपण पुढे पाहू ती सर्व पात्रतेनुसार त्या सर्व डॉक्युमेंट्सवर स्वतः साईन करून सेल्फ अटेस्टेड करून आपल्याला काय करायचे स्पीड पोस्टने किंवा डाकद्वारे काय करायचं आपल्याला पाठवायचं कधी पाठवायचं किती तारखेपर्यंत चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सहा वाजेपर्यंत आपल्याला ते अर्ज पाठवायचे आहे त्यानंतर अर्ज विचारात घेतले जात नाही पुढे पहा संपूर्ण जर तुम्हाला मित्रांनो ह्याची जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात अर्ज नमुना सर्व गोष्टी टेलिग्राम या चॅनलवर मिळतील तरी पण पहा या ठिकाणी विस्तृत जाहिरात ही या वेबसाईटवर तुम्हाला दिलेली आहे उपलब्ध करण्यात आलेली आहे पुढे पहा आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहात सर्व डॉक्युमेंट्स भरून अर्ज पाठविणार आहात तर ते कुठं तुम्हाला पाठवायचं त्याचा ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे बघा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर डी एस पी चौक न्यायालय अहमदनगर आणि हे पिनकोड टाकायचं आहे आणि वरी लिहायचं आहे टायटलमध्ये हेडमध्ये काय लिहायचं आहे स सफाई कामगार या पदासाठी अर्ज आता पात्रता बघा ह्या ठिकाणी पात्रता किती सांगितलेली आहे इयत्ता चौथी पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे चौथी पास असलं तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो त्याच पद्धतीनं वयोमर्यादा जर विचार केला तर कॉमन आहे अठरा ते अडतीस या वर्षापर्यंत तुम्हाला काय करता येतात फॉर्म भरता येतात आणि विशेष कास्टमध्ये जर असेल तर त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला काय करता येतात सफाई कार्यपदासाठी फॉर्म भरता येतो तसेच महत्वाचं योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा हो लागू असणार नाही पुढे पहा काय सांगण्यात आलेले आहे वेतन श्रेणीचा विचार केला तर पंधरा ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि वेगवेगळे प्रकारचे भत्ते अजून असतील अर्ज करण्याची पद्धत कशी आहे अर्ज करण्याची पद्धत बघा जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगर संकेतस्थळावर आहे त्या नमुन्यात अर्ज व सोबतचे प्रमाणपत्रे कागदपत्रांच्या सुप्रमाणित सादर करावेत म्हणजे तुम्हाला वरील सांगितलं अटेस्टेड करून काय करायचे पाठवायचं त्यानंतर नेक्स्ट शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा एकदा शासकीय कर्मचारी असेल तर जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग कार्यालयास प्रमुखांची लेखी परवानगी घेऊनच काय करायचंय अर्ज करायचा आहे पुढे पहा उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो कोर्टामध्ये असले काही गडबड करू नका कोर्टामध्ये ह्या गोष्टी काही चालत नाही तुम्हाला कळत असेल मी काय सांगत आहे तरी त्यांनी स्पष्ट या ठिकाणी उल्लेख केलेला के आहे की कोणालाही भेटू नका म्हणजेच भेटायचंच नाही त्यानंतर नेक्स्ट उमेदवाराने त्याचे तिचे अलीकडचे पासपोर्ट रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी म्हणजेच ही तुमची फोटो असेल अर्ज समोर दिलेला आहे तर अर्धी स्वाक्षरी ह्याच्यावर अर्धी फोटोवर करायची आणि फोटो लावायचं त्या फॉर्मवर नेक्स्ट बघा पुढे काय करायचं महत्वाचं आहे दोन सन्मानिय व्यक्तींनी दोन सन्मानिय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर कराय म्हणजे चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला दोन व्यक्तीचं घ्यायचं अर्जासोबत नमुना अमधील प्रतिज्ञापत्र ते अर्जामध्ये दिलेलं आहे ते पण जोडायचे त्याच्यानंतर वेद नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजे अर्ज तुम्हाला व्यवस्थितच भरावं लागेल अक्षर वगैरे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे तरच तुमचा अर्ज त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार तर अपात्र ठरवण्यात येईल त्याच्यानंतर अल्पसूची म्हणजेच शॉर्टलिस्ट बद्दल काय सांगण्यात आलेले पहा सफाईगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यात निवड समिती योग्य निकष लावून अहता योग्यतेच्या आधारे सफाई पदासाठी अल्पसूची तयार करेल शॉर्टलिस्ट अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय अहमदनगर येथील सूचना फलकावर आणि या वेबसाईटवर लावण्यात येईल पुढे पहा अल्प अशी अल्पसूची तयार करण्याची किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर पुढे काय सांगण्यात आलेले पा आता चापल्य चाचणीबद्दल सांगितले माहिती चापल्य व सफाईगार परीक्षा सफाईगार पदासाठी अल्पसूचित म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्य व सफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल म्हणजेच काय करण्यात येईल ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेले त्यांच्यासाठी वीस गुणांची चापल्य आणि सफाई कामाचे मूल्यमापन ही परीक्षा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे तसेच पुढे पहा चापल्य सफाईदार परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुणांच्या आधारे काटेकोर गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्येच्या तीनपट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे म्हणजेच याचं प्रमाण असेल एकास तीन कशासाठी इंटरव्ह्यूसाठी गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळालेल्या गुन्हा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजेच उदाहरणार्थ दोन जरी जागा असतील आणि एका तीन जरी प्रमाण हो असतील आणि चार किंवा चार पाच सहा अशा लोकांना सारखेच मार्क पडले असतील आणि त्याच्या कट ऑफ मध्ये बस, बसत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवणार आहेत त्यानंतर उमेदवारांची वीस गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल किती असेल तोंडी वीस मार्काची असेल पुढे पहा उमेदवारांची निवड ही सफाई पदाच्या चापल्य साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल जी निवड यादी असेल ती निवड यादी कशावर अवलंबून असेल जी तुमची चापल्यता चाचणी सफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखत या सर्व गुणांवर तुमची निवड यादी अवलंबून राहील तसेच सूचना आहे पहा उमेदवाराने कागदपत्रे पळताळणी परीक्षा परीक्षा व मुलाखतीच बोलवल्यास स्वखर्चाने खर्चा हजर राहावी म्हणजेच या ठिकाणी ते उल्लेख करतातच स्वतःच्या खर्चाने जायचे विद्यार्थी स्वतःच्याच खर्चानं जातात त्याचा काही विषयच नाही तर पुढे पहा सेवा प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सूचनाबद्दल जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या सूचना फलकावर आणि या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल परंतु व वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही सर्व गोष्टी ह्या वेबसाईटवर तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी अपडेट राहावं हो लागेल तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मॅसेज ईमेल असा काही प्रकारचं येणार नाही स्पष्ट त्यांनी वैयक्तिकरित्या कळविणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं याचा अर्थ तुम्हाला ह्या वेबसाईटवर काय करावं लागणार आहे अपडेट राहावं लागणार आहे त्यानंतर पुढे पहा वयाच्या जन्म प्रमाणपत्र आठ टी सी किंवा शालांत परीक्षेचा दाखला म्हणजे सनद आवश्यक राहील त्यानंतर सेवा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर व बोर्डवर त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे हे महत्वाचं ओळखपत्र असल्याशिवाय ओळखपत्र असल्याशिवाय मूल परीक्षा व मुलाखती